25 जून 1975 स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक वादग्रस्त असा काळा दिवस। भाइयों और बहनों, राष्ट्रपति जी ने आपत्काल की घोषणा की है। याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या शिफारसीनंतर तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी भारतीय संविधानातील कलम 352 नुसार आणीबाणीच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली आणि लोकशाहीचे घटनात्मक अधिकार व प्रसार माध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेत लोकशाहीच्या सर्व पुरस्कर्त्यांना तुरुंगात टाकत स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी देशभरात आणीबाणी जाहीर केली। परिणामी संपूर्ण भारत देश बंदीशाळेत परिवर्तित झाला। या आणीबाणीच्या माध्यमातून भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, अन्नधान्याचा तुटवडा या मुद्द्यांना घेऊन तत्कालीन सरकारच्या विरोधात चाललेली देशव्यापी आंदोलने दडपण्याचा एक प्रयत्न केला गेला। अर्थातच हुकुमशाहीने लादलेल्या या आणीबाणीचा विरोध तर होणारच होता। लोकशाहीच्या अस्तित्वासाठी देशभरातून अनेकांनी या आणीबाणीचा निषेध व्यक्त केला, परंतु उन्मत्त सत्ताधाऱ्यांनी सरकार विरोधात संघर्षाचे बिगुल वाजविणाऱ्या जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी तसेच टीका करणारे पत्रकार, समाजसेवक, विद्यार्थी या व अशा हजारो लोकांना तुरुंगात टाकलं। राजकीय महत्वाकांक्षा आणि सत्ता जाण्याच्या भीतीने इंदिरा गांधी यांनी तब्बल 21 महिने ही आणीबाणी देशावर लादली। खरं तर ती केवळ एक आणीबाणी नसून दडपशाहीने केलेली लोकशाहीची गळचेपी होती। आणि म्हणूनच 1975 हुकुमशाहीने लादलेल्या त्या अन्यायकारक आणीबाणीचे संपूर्ण देशावर झालेले विपरीत परिणाम लक्षात घेता स्वतंत्र भारताचे संविधान व लोकशाहीचे अस्तित्व टिकवण्याचा आज आपण संकल्प करूया।